माहूर तालुक्यातील लांजी वाळू घाटावर मिळाले मजुरांना काम। लॉकडाऊनच्या काळातील उपासमारी टळली। मजुराद्वारे करत जाते सर्वच काम। मजूरदारांच्या रोजगारांचा प्रश्न मिटला। नांदेड जिल्ह्यामधल्या सर्वच वाळू घाटाची यापूर्वी लिलाव झाला होता, पण एकाही ठेकेदारानं या लिलाव प्रक्रियेत भाग घेतला नाही किंवा परवडलं नसल्यामुळे कुणी टेंडर टाकलं नाही, त्यामुळे वाळू घाट लिलावाची प्रक्रिया रखडली होती। त्यापैकी एक असलेल्या माहूर घाटाचा लिलाव झालेला आहे। लांजी या घाटाचा वाळू घाटाचा लिलाव झाल्यामुळे ठेकेदारांनी शासनाच्या नियमांतर्गत हा वाळू लिलाव ठेका घेतलेला असून या ठेक्यावर लॉकडाऊनमुळे जे मजुरांची उपासमार होत होती ती उपासमार आता तुर्तास टळल्याचं चित्र आता सध्या दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, मी आता माहूर तालुक्यामधल्या लांजी या रेतीघाटावर आलेलो आहे। हे रेतीघाट शासनातर्फे ऑक्शन झालं होतं, लिलाव झाला होता आणि ठेकेदारांनी हा घाट घेतलेला आहे आणि या घाटामध्ये सगळ्या नियमाचे पालन केले की जाते नाही ते बघण्यासाठी आम्ही या घाटावर आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे इथले स्थानिक मजूर आहेत, त्यांना योग्य तो मोबदला मिळतो, मजुरी मिळतो। लॉकडाऊनच्या या काळामध्ये मजुरांची उपासमार होत आहे, पण या रेतीघाटामध्ये हे मजूर जे आहेत अत्यंत कष्टाने रेती काढून ट्रकचे भरणा पण सुद्धा करतात। आपण त्यांच्याशी सगळी सविस्तर चर्चा करूया। भाऊ नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? प्रशांत ठाकरे। प्रशांत ठाकरे, मला सांगा की आपण मजुरी करतात, काय मजुरी मिळते आपल्याला? आम्हाला 500 रुपये मजुरी मिळते। तर नेहमी म्हणजे आठवड्याला एकदा मजुरी मिळते की दर दिवशी? नाही, आठवड्याला, हप्त्याला। तर किती छोटे ट्रक भरता आपण? आम्ही 2 ट्रक भरतो। तो किती माणसं आहेत आपले? 5 माणसं आहेत। तुम्हाला योग्य वेळी योग्य सगळ्या गोष्टी मिळतात, पिण्याचं पाणी वगैरे, मास्क वगैरे मिळते। आपलं नाव काय म्हटलं? श्याम ठाकरे। श्याम ठाकरे, मला सांगा आपण किती दिवसापासून काम करता? आम्ही यंदापासून काम करायला आहे, 2 वर्ष। म्हणजे लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला मजुरी मिळते बरोबर? हे लॉकडाऊन मध्ये मजुरांना मजुरी मिळत नाही अशी ओरड होत आहे आम्हाला। फक्त साहेब 2 महिने झाले आम्ही इथे आलो, 2 महिने झाले आम्ही कामाला आलो, शेतीतले काम झालं आणि इकडे कामाला आलो। मजुरी मिळते योग्य ते? मजुरी हप्त्याला आमचे मालक देत असते। म्हणजे तुमचे ठेकेदार काळजी घेतात तुमची? हो, घेते आमचे। या मजुरांचं असं म्हणणं आहे की इथले जे ठेकेदार आहेत ते त्यांची योग्य ती काळजी घेतात, औषध पाणी असो किंवा त्यांना मजुरीचा विषय असो ते त्यांना शुद्ध पेयजल असो त्यांना इथे पुरवठा केला जातो आणि मजुरी त्यांना वेळेवर मिळते। आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की शेतीमधले सगळे काम आता संपलेले आहे म्हणून मजुरांना आता नदीमध्ये जे लिलाव झालेले रेती घाट आहे तिथे उदरनिर्वाह करण्यासाठी अशा प्रकारे कष्टाने सगळे ट्रक भरावे लागतात आणि योग्य ती त्यांना मजुरी मिळते। विलास आणि डीटी न्यूज इंडिया, नांदेड। माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी काठावर असलेला हा वाळू घाट आता मजुराने गजबजलेला दिसत असून कडक उन्हामध्ये मजूर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार वाळू गोळा करताना आणि त्याची छाळणी करताना आणि ट्रकमध्ये भरताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे त्यांच्या रोजगारांचा प्रश्न तुर्तास तरी निपटला असल्याचं चित्र समोर दिसत आहे। जिल्ह्याभरामध्ये वेगवेगळे वाळू घाट आहेत, त्यापैकी बिलोलीमधील एक वाळू घाट आता सध्या सुरू असून दुसरा एक जो वाळू घाट आहे शासनाचा तो माहूर तालुक्यातील लांजी हा वाळू घाट आहे। या वाळू घाटावर शासनाने घालून दिलेले जे नियम आहे त्या नियमाची अंमलबजावणी होते की नाही आणि मजुराकरवी काम होते की नाही हे बघण्यासाठी आज आम्ही या पैनगंगा नदीच्या वाळू घाटाचा दौरा केला असता आम्हाला सध्या मजुराकरवी वाळू भरत असल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं। या माहूर तहसीलचे तहसीलदार गिड्डेसाहेबांनी वाळू माफियावर चांगलीच जरब बसवली असून आठवड्याभरात 1 ना 2 ते कारवाया करतच असतात। यापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी पडसा वडसा या घाटातून अवैध उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली होती आणि त्या कारवाईचा चांगलाच जरब बसला असून आता वाळू माफिया अवैधपणे उत्खनन करण्यास आणि त्याची वाहतूक करण्यास कचरत आहेत। या माहूर तहसीलच्या तहसीलदाराचे सर्वस्तरातून कौतुक होत असून वाळू माफियाला लगाम घालण्याची तयारी त्यांनी पूर्णपणे केलेली आहे। पण सध्या कोरोना संक्रमण काळामध्ये प्रशासन संकट काळामध्ये लोकांना संक्रमण होऊ नये म्हणून सगळीकडे लसीकरण आणि कोविड संसर्ग झालेल्या लोकांची देखभाल करणे, त्यांच्यावर उपचार करणे यामध्ये लागलेलं आहे, त्यामुळे हवा तेवढा वेळ प्रशासनाला आता मिळत नाही। त्याचाच फायदा घेत काही वाळू माफिया जे अवैध तस्करी उत्खनन करणारे जे लोक होती ही मंडळी आता या माहूर तहसीलच्या कारवाईमुळे धजावत नसून आता कारवाईचा बडगा उगारल्यामुळे मात्र
ही वाळू माफिया करणारी जी मंडळी होती ती आता काहीशी निपचत पडलेली आहे। तहसीलदार सरांनी केलेल्या कडक कारवाईमुळे आणि दंडात्मक कारवाईमुळे आता वाळू माफियांच्या या कामाला लगाम लागेल अशी आशा करूया। आणि अशाच प्रकारे वाळू घाटावरून होणारे जे अनाधिकृत उत्खनन आणि अवैध वाहतूक करणाऱ्या ह्या मंडळींना आता लगाम लागेल असं सध्या तरी दिसतंय। लांजी या वाळूघाटाचा लिलाव झाला होता आणि ठेकेदारानं निहित जी बोली आहे त्या बोलीत तहत हा वाळूघाट घेतला असून शासनाचे जे नियम आहे त्या नियमाअंतर्गत स्थानिक मजूरदारांना त्यांनी काम दिलेलं आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच धंद्याची वाट लागली असून सामान्य माणसाला रोजगार मिळेल की नाही हा ही मोठी चिंता होती या स्थानिक लोकांची। पण स्थानिक लोकांना या वाळू ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांची सर्व काळजी इथे घेण्यात येते। मजुराकरवीच या नदीपात्रातून वाळू काढण्यात येते, ती जमा करण्यात येऊन त्याची जे ट्रक भरणा करतात तोही मजुराद्वारे करत असल्याचं चित्र आम्हाला आज इथे पाहण्यात मिळालेलं आहे। एकीकडे प्रशासन कोरोनाशी दोन दोन हात करताना काही वाळू मेपाचं मात्र फावलं होतं, पण स्थानिक तहसीलदारांनी कडक भूमिका घेऊन अवैध उपसा करणाऱ्या वाळू माफियाविरुद्ध कारवाई केल्यामुळे आता वाळू चोरीची जी क्रिया रोज इथे घडत होती ती काहीशी थंडावलेली आहे कारवाईच्या भडक्यामुळे। म्हणून या तहसीलदारांचं स्वागत सर्व स्तरातून करण्यात येतं। वाळू ठेकेदारांनी या स्थानिक मजुरदारांना काम दिल्यामुळे तुर्तास त्यांच्या उपासमारीचं संकट टळलं आहे, त्यामुळे उन्हातान्हात काबाड कष्ट करणारी ह्या मंडळीचं आता त्यांना रोजगार मिळाल्यामुळे थोडासा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायस मिळेल।